वही कुठे आहे? हर नोट इज बिसाइड द टेबल. मी ऐकल तिची दोस्त, बाजूला. संस्कृती संस्कृती मी ऐकल नाही व्यवस्थित, एकदा परत रिपीट. वेअर इज हर नोटबुक? तिची वही कुठे आहे? व्हेरी गुड. हर नोटबुक बिसाइड द टेबल. तिची वही टेबलाच्या बिसाइड द टेबल. व्हेरी गुड, बरोबर आहे. चला त्याच्यानंतर आपलं हे आपलं संस्कृती प्रगती. वेअर इज हिज कार? त्याची कार कुठे आहे? हिज कार इज बिसाइड द ट्री. त्याची कार झाडाच्या बाजूला आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर सरफराज आदित्य. इज बस. हेअर इज बस. हा आवाज आलाय सर आपला, याना आदित्य बोल. बस बस इज बिसाइड द हाऊस. तुम्ही व्यवस्थित दिसाल एका ठिकाणी मांडी घालून बस आणि बोल. हा व्हेरी गुड. आता नेक्स्ट सरफराज, प्रत्येकाला एक एक संधी. फास्ट फास्ट तयार राहा सर्वजण, पुढचा भाग घ्यायचा आपल्याला. सरफराज. आदित्य इज माय हाऊस. नाही, आपण वापर कशाचा कराय शिकत आहोत, बिसाइडचा, एखाद्या वस्तूच्या बाजूला आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. आपण सराव ज्याचा करायला त्याचाच सराव केला पाहिजे, है की नाही? ते पण चालते. व्हेअर इज आदित्य? आदित्य इज बिसाइड द सरफराज. आदित्य कुठं आहे? सरफराजच्या बाजूला. चला एकदा चुकलं की परत संधी नाही. तुमच्या जवळचे संपले का? नितेश बोलू नका, आवाज कोणाचा येऊ नये. नितेश. नितेश वेअर इज बेड? तुझे पलंग कोठे आहे? बेड इज बिसाइड द फादर. माझे पलंग बाबांच्या जवळ आहे, बाबांच्या बाजूला. बर ठीक आहे. त्याच्यानंतर विजय. वेअर इज टीव्ही? टीव्ही कुठे आहे? टीव्ही इज बिसाइड द बेड. टीव्ही पलंगाच्या बाजूला आहे. व्हेरी गुड. अर्णव. अर्णव. वेअर इज युअर फार्म? माय फार्म इज बिसाइड द माय होम. व्हेरी गुड. एकदम मराठीतून सांग. तुझे शेती कुठे आहेत? माझे शेती बिसाइड द माझ्या घराच्या बाजूला आहेत. व्हेरी गुड. हा नेक्स्ट वेदिका. माईक बंद करा, ज्याचं झालं त्यांनी मग माईक लगेच बंद करत चला. वेदिका. यस सर. हा आस्क क्वेश्चन. इज वेअर इज टेम्पल? टेम्पल इज बिसाइड द रोड. व्हेरी गुड. नेक्स्ट अक्षरा. अक्षरा तयार राहत जाईल, पटकीशे बोलत जाय. वेअर इज डोर? डोर इज विंडो. डोर इज बिसाइड विंडो. हा वेअर इज डोर? डोर इज मराठी तू सांग, मराठी तू सांग. कवाड कुठे आहे? दरवाजा. कवाड नाही, कवाड खिडकीच्या जवळ. दरवाजा. दरवाजा कवाड म्हणायचं नाही, दरवाजा म्हण परत एकदा. दरवाजा कुठे आहे? हा दरवाजा. वेअर बरोबर आहे. चल दरवाजा कोठे आहे? दरवाजा खिडकीच्या बाजूला आहे. नेक्स्ट उर्जन.
उर्जन राज राज माइक चालू कर। हाँ वेयर इज बाइक उर्जन एक मिनट हाँ हाँ वेयर इज बाइक हाँ आंसर बाइक इज बिसाइड द होम मराठी तुम दोनों पण गाड़ी कुठे आहे हम्म गाड़ी माझ्या माझ्या गाड़ी घराच्या साइडला आहे बाजूला बाजूला हाँ उर्जन नेक्स्ट उर्जन उर्जन वेयर इज अ फोटो आंसर आंसर वेयर इज फोटो वेयर इज फोटो हाँ फोटो 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 इज बी बिसाइड अ वॉल बिसाइड द म्हणायचं हा बिसाइड द अ नाही द बिसाइड द वॉल व्हेरी गुड संध्याराणी आस्क क्वेश्चन संध्याराणी माइक बंद करा सर्वजण संध्याराणी माइक चालू कर वेअर इज ऑफिस ऑफिस इज बिसाइड द मार्केट ऑफिस कुठे आहे ऑफिस बाजाराच्या बाजूला आहे व्हेरी गुड प्रीती आस्क क्वेश्चन वेअर इज प्रगती आंसर प्रगती इज बिसाइड द संस्कृत व्हेरी गुड दोघीचे जोडी धरलीस पक्के तो खूप छान हा त्याच्यानंतर उर्जनाला प्रगती झाली कोमल कोमल हा माईक आपलं हे सांग विचार कोमल व्हिडिओ चालू कर आणि प्रश्न विचार कोमल अशोक अक्षरा व्हिडिओ चालू करा चल भाग्यश्री भाग्यश्री हा प्रश्न विचार प्रश्न विचार माई तुझा व्हिडिओ चालू कर पहिले बर टेम्पल मंदिर कुठे टेम्पल इज बिसाइड द होम मंदिर घराच्या बाजूला आहे आनंदला आनंदला विचारलो घड्याळ कुठे आहे वॉच इज बिसाइड द होम घड्याळ कधी घराच्या बाजूला असते का तू सांग बरं त्या वस्तूला लागू पडेल अशी वस्तू दुसरी घ्यायची फेअर इज वॉच घड्याळ कुठे आहे वॉच इज बिसाइड द फोटो वॉच इज बिसाइड द विंडो खिडकीच्या बाजूला आहे असं म्हणता येते आला लक्ष अशोक अशोक तुझा व्हिडिओ चालू कर अशोक अशोकचा काय प्रॉब्लेम आहे की माईक चालू करते बंद करते आता हात लावू नको मोबाईलला अशोक अशोक माईक चालू कर हा बोल आता विचार वेअर इज सायकल हा सायकल इज बिसाइड होम मराठीतून दोन्ही पण सायकल कोठे आहे सायकल घराच्या बाजूला आहे व्हेरी गुड सुशांत सुशांत मोबाईल घेऊन गेला का रे बाजूला सुशांत तुला माईक बंद करा रे बाकी सर्वजण सिद्धांत सिद्धांत माईक बंद करा हा चल स्वप्नील सांग फॅन
Where is beside the surplus? Very good. Siddhant. Hello. हाँ सिद्धांत बोल. Where is car? Answer. Car beside the temple. तुझे प्रश्न तो समझ रहा नहीं बोल. Where is car? हाँ Car beside the temple. क्या कर रहा है? Car is beside the temple. चला सर जवळपास तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल की बी साइडचा वापर कसा करायचा. बी साइड म्हणजे च्या बाजूला एखाद्या वस्तूच्या बाजूला दुसरी वस्तू असेल आणि आपल्याला विचारलं पेन कुठे आहे. वेअर इज पेन. पेन कुठे आहे. बोलाय कोण रा. तू वडून घेतले लेफ्ट करतो बघा. माईक बंद कर. पेन इज बिसाइड द मॅंगो. संध्या माईक बंद कर. आणि लच्छीरामच्या कोणत्या लेकराचे नाव काय रे ते काल पण त्याला लेफ्ट करावं लागलं मला शेवटच्या क्षणामध्ये. अक्कमवाड आता कोणी विचारायचं नाही समजून घ्या. मोबाईल हात लावू नका. कोणी बी शांत राहा. बघा आपण इतके वेळ शिकल्या. वेअर इज हॉस्पिटल. दवाखाना कोठे आहे. हॉस्पिटल इज बिसाइड द टेम्पल. दवाखाना मंदिराच्या बाजूला आहे. आपण शिकत आहोत च्या बाजूला. एखाद्या वस्तूच्या बाजूला दुसरी वस्तू जर असेल आपली पेन दप्तराच्या बाजूला असेल तर आपण प्रश्न कसं विचारणार. वेअर इज पेन. पेन कोठे आहे. पेन इज बिसाइड द बॅग. पेन ही बॅगच्या बाजूला आहे. अशा पद्धतीने आपण बिसाइडचा वापर कसा करायचा किंवा च्या बाजूला एखादा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर कसं द्यायचं आपण शिकलो. बरोबर. आता यामध्येच आपण एखादी वस्तू कुठला असेल समजा संस्कृती एका टेबलवर बसली पुढच्या टेबलवर तिच्या प्रगती आहे आणि आपल्याला विचारायचं असेल फेअर इज प्रगती. फेअर इज प्रगती. तर उत्तर कसं देणार आपण. प्रगती इज इन फ्रंट ऑफ संस्कृती. म्हणजे प्रगती संस्कृतीच्या पुढे आहे. इन फ्रंट ऑफ. बघा सर्वजण लक्ष द्या. इन फ्रंट लिहून घ्या. इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ म्हणजे आवाज येतो का सर्वांना. माईक बंद करा. लगेच माईक बंद करायचं बोलायचं नाही. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या पुढे. इन फ्रंट ऑफ च्या पुढे. आता एखादा प्रश्न आहे आपल्याला. फेअर इज युअर स्कूल. फेअर इज युअर स्कूल. तुझी शाळा कुठे आहे. उत्तर देताना कसं द्यायचं. हा द्या एक जण उत्तर. स्कूल इज इन फ्रंट ऑफ रोड. फेअर इज युअर बिसाइड नाही. आता आपण बिसाइडचा वापर करत नाही. एखाद्याला म्हणायचे आपल्याला स्कूल इज इन फ्रंट ऑफ रोड. व्हेरी गुड. बघा इथं प्रश्न किती विचारलाय. तुझी युअर. युअर म्हणजे तुझा. तुझी तुझी शाळा कोठे आहे. मराठीतून काय. तुझी शाळा कोठे आहे. मग उत्तर कसं देणार. माय स्कूल. उत्तर कसं देणार. माय स्कूल. लक्ष असू द्या. माय स्कूल इज. माय स्कूल इज इन फ्रंट ऑफ.
इन फ्रंट ऑफ कशाच्या समोर आहे? रोड ऑफ स्टेशन. यस टी ए टी आय. माझी शाळा स्टेशनच्या समोर आहे. याच पद्धतीने आपण दुसरे शब्द वाचू शकतो. माय स्कूल इज इन फ्रंट ऑफ टेम्पल. माय स्कूल इज इन फ्रंट ऑफ रोड. हा रोड प्रत्येकाच्या समोर असते म्हणून सहसा रोडचा वापर आपण करायचा नाही. केला तरी काही चुकत नाही. माय स्कूल इज इन फ्रंट ऑफ एखाद्या मित्राचं घराचं नाव घेऊन सुद्धा सांगता येते. संस्कार्स होम. आलं का लक्षात? मग फ्रंट ऑफ म्हणजे काय? त्या पुढे. कोणाच्या पुढे? स्टेशनच्या पुढे. माझी शाळा स्टेशनच्या पुढे आहे. तुझ्या आता माईक बंद कर भाग्यश्री. सर्वांचे माईक बंद करा आणि मी म्हणल्याशिवाय माईक चालू करायचं नाही कोणी पण. हा याच पद्धतीनं आपण आता सर्वांकडून एक एक प्रश्न घेणार आहोत. प्रश्न आणि उत्तर. इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. आलं का लक्षात? कोण सांगते पहिला प्रश्न? मी सांगतो सर. हा उर्जन एका सर्वाला संधी मिळणार आहे आधीच्या सारखा. मी मी करून आपला डिस्टर्ब करू नका. हा उर्जन उर्जन आवाज क्लिअर येणार झाले. चला उर्जनचा आवाज क्लिअर येणार झालाय. हा नेक्स्ट कोण सांगते? एक एक मिनिट सर्वांना संधी भेटेल म्हणालो. वेदिका. इज युअर बॅग. माय बॅग इज इन फ्रंट ऑफ फोटो. दोन्हीच पण मराठी तू सांग. तुझी बॅग कुठे आहे? माझी बॅग फोटोच्या पुढी आहे. व्हेरी गुड. इन फ्रंट ऑफ फोटो. खूप छान वेदिका. व्हेरी गुड. त्यानंतर पुढचा प्रश्न सांगेल आपल्याला. वेदिका माईक बंद कर. वेदिका माईक बंद कर. अक्कमोड लच्चीराम याच्या घरी कोण कोण बसलं? एकदा व्हिडिओ चालू करा बरं तुमचा. मला प्रश्न विचारता येतो तुम्हाला. आवाज आलाय का तुम्हाला? हो सर आलाय. एकदा व्हिडिओ चालू करा मला बघता येते तुम्ही कोण कोण आहात. लवकर केलं का चालू? केलं का चालू व्हिडिओ? काय नाव हिचं? मी सांगू. एक एक मिनिट. हा उर्जन एक मिनिट. कोण कोण बसलं रे अक्का मोठ्या घरी? मी म्हणजे नाव सांगा मला. ममताची बहीण आहे सर. ममताची बहीण. हा साची. चल साची तू एक क्वेश्चन सांग मला. युअर शिवनेरी फॉर. शिवनेरी फॉर फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ. प्रश्न ठीक आहे. आता तू शांत राहा. माईक बंद कर. आता दुसरा प्रश्न सर. नाही सर. एक मिनिट. प्रज्ञा. प्रज्ञा प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. मी मी करू नका. शांत राहा. प्रज्ञा विचार. ट्यूशन
परत एकदा बाकीचे माईक चालू करू नका. प्रज्ञा माईक चालू कर. हेलो सर. हा बोल की व्यवस्थित प्रश्न विचार. व्हेन इज युअर ट्यूशन. नाही आपलं काय चालू आहे. व्हेअर चालू आहे. फेन कायला घ्यायचं मध्येच. व्हेअर इज युअर ट्यूशन. हा उत्तर सांग. व्हेअर इज युअर ट्यूशन. रेल्वे स्टेशन. प्रश्न चुकला तुझं उत्तर पण चुकलं. तू एकदा समजून घे बाकीचे कसे उत्तर देत आहे. तर मी सांगू. नाही भाग्यश्री. भाग्यश्री कोणती. सातवी. दोघी बी सातवीला सांग. भाग्यश्री जाधव. भाग्यश्री जाधव विचारू सर. हा वेअर इज युअर होम. तुझे घर कुठे आहे. माय होम इज इन फ्रंट ऑफ गार्डन. माझे घर मैदान ग्राउंडच्या समोर आहे. व्हेरी गुड. ग्राउंडच्या पुढे आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. नाव घेतलं त्यांनीच फक्त आता माईक चालू करायचे. बाकीच्यांनी केले तर मी लेफ्ट करतो. हा लास्ट चान्स तुम्हाला सांगायचं आता. माय होम इज. बोलायचं नाही म्हणलो मी. बोललं तर लेफ्ट करतो बघ. लिहून घ्या. माय होम इज इन फ्रंट ऑफ गार्डन. माझे घर गार्डनच्या समोर आहे. नेक्स्ट. सुशांत आवाज येतो का. तू विचार आता. सुशांत. सुशांत हे दोन चार जण व्हिडिओ चालू करून आता. अशोक. सुशांत. सर मी विचारू. नाही नितेश विचार. नितेश सर विचार. Where is your bed? My bed is in front of father. अरे तेच का. परत परत. Where is your bag? हा त्याच उत्तर दे. Where is your bag? My bag is in front of father. Very good. सर बेड डबल झालं नव्हतं. बेड डबल झालं नव्हतं. तूच विचारला होतास. हा स्नेहा. स्नेहा स्नेहा Where is your shop? तुझे दुकान कुठे आहे. My shop is in front of ground. कोणतं ग्राउंड. क्रिकेट ग्राउंड. हा असं तरी म्हणायचं. ग्राउंड म्हणलं तर कुठे मैदान असते. Where is your shop?
माय शॉप इज इन फ्रंट ऑफ क्रिकेट ग्राउंड. हाँ नेक्स्ट सिद्धांत. सिद्धांत सिद्धांत अक्षरा Where is watch? हाँ उत्तर दे. Watch is in front of photo. Very good. Where is watch? लिखून घेताय का? हो सर. वॉच इज इन फ्रंट ऑफ डोर. घड्याळ कोठे आहे? ओम व्यंकटेश्वर नमो नमः. घड्याळ दरवाजाच्या समोर आहे. तर मग तुम्हाला इन फ्रंट ऑफ समजलं का? हो सर. सर्वजण आता व्हिडिओ आपला माइक चालू करा. आणि फास्ट मध्ये क्वेश्चन आन्सर विचारायचे. फास्ट मध्ये दोघं एकमेकाला. चला दोघं जण कोण कोण तयार होतात? स्नेहा. मी प्रगती. हा प्रगती. एक मिनिट फक्त बघा. प्रगती आणि स्नेहा नंतर सर्वाला संधी मिळेल. आवाज बाकीच्यानी माईक बंद करा रे. दोघांनी चालू ठेवा पटपट. रेल्वे स्टेशन इन फ्रंट ऑफ शॉप. हा तू विचार. वेअर इज युअर ब्रदर? रिपीट प्लीज. वेअर इज युअर ब्रदर? माय ब्रदर इज इन फ्रंट ऑफ उद्धव. इन फ्रंटचं द्यायचं, बिहाइंडचं घ्यायचं? घ्या चला. बिसाइड बिसाइडचं घ्यायचं. हा चलू द्या. दोन तीन घ्या प्रश्न आणखी. माय सिस्टर इज बिसाइड फ्रीज. हां Where is your home? My home is in a Vietnam. Beside and in front of. या दोन्हीवरच सांगायचंय आपल्याला. Where is your father? My father is beside the bed. Very good. Thank you. माइक बंद करा दोघी पण. आणि आता राज आणि नितेश दोघच माइक चालू करा. बाकीच्यांचे बंद करा. हा फास्ट मध्ये राज फर्स्ट यू. वेअर इज युअर मोबाईल? माय मोबाईल इज इन फ्रंट ऑफ फादर. विचार. आस्क यू नितेश. वेअर इज युअर कार? My car is in front of home. Good. Raj. Where is tree? Tree is railway station.
Double repeat. Raj repeat. Tree is beside the railway station. Very good. बस बंद करा दोघे माइक बंद करा संध्या राणी आणि सावली. हा सावली यू फर्स्ट. सावली वेअर इज युअर स्कूल. माय स्कूल इज इन फ्रंट ऑफ रोड. व्हेरी गुड. संध्या राणी तू आता. वेअर इज युअर पॅड. रिपीट प्लीज. वेअर इज युअर पॅड. पॅड. माय पॅड इज इन फॉर ऑफ मी. इन फ्रंट ऑफ टेबल. इन फ्रंट किंवा बिसाइड बाजूला किंवा समोर या दोन गोष्टी आपण शिकताय. चला तुमच्या दोघीला पण समजलं. व्हेरी गुड. विजय विजय विचार अक्षराला. अक्षरा उत्तर दे. हा विजय शंभर टक्के माझ्या. Repeat please. Where is your mobile? My mobile is beside the bag. Very good. Akshara tu vichar.